संगम चिंचोली ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी गावकऱ्यांच्या अथक परिश्रमानंतर विशेष ग्रामसभा घेण्यात आली आहे. संगम चिंचोली हे गाव गेल्या 2 वर्षापासून मुख्यमंत्री ग्राम परिवर्तन योजनेत सहभागी आहे. मात्र या कामाला ग्रामपंचायत अडथळा ठरत असते आणि बऱ्याच प्रकारचा भ्रष्टाचार सुद्धा येथे होत असतोय. हा भ्रष्टाचार बाहेर येऊ नये म्हणून आजपर्यंतच्या ग्रामसभांची माहिती देखील कोणाला माहित नसायची. VSDFच्या माध्यमातून गावात अनेक विकास कामासाठी विकास निधी आला, पण आजपर्यंत कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ या गावातील लोकांना झाला नाही. VSDFच्या माध्यमातून आलेल्या आरो, वाचनालय, सौर ऊर्जा, लाईट, घंटागाडी, औजार बँक, कम्प्युटर लॅब, डिजिटल शाळा, रंगरंगोटी, अंगणवाडी, गावाची स्वच्छता, पिण्याचे पाणी व्यवस्थितरित्या पुरवले जात नाही. महाविद्यालय विद्यार्थी यांच्यासाठी असणारी बस व्यवस्था पण बंद आहे. लवकरच काम करू या भ्रमात 4 वर्ष गावकऱ्यांना ठेवण्यात आले. याबाबत जिल्हाधिकारी, गट विकास अधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना गेल्या 1 वर्षापासून निवेदन देण्यात आले, पण अजूनही कोणती कारवाई करण्यात आली नाही. प्रतिनिधी संजय जाधव सह आधार न्यूज मुंबई डेस्क. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.